मनाचा अभ्यास करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं आहे की माणसाच्या मनामध्ये एका दिवसामध्ये अंदाजे 65,000 विचार येतात. आपल्याला नाही जाणवत ते. या 65,000 विचारांमध्ये न्यूट्रल विचार फार कमी असतात. एक तर असतात ते सकारात्मक किंवा नकारात्मक. आणि आपल्या विचारांमध्ये खूप ताकद आहे बरं का. तुमचे विचार तुमच्या स्वतःवर आणि इतरांवरही प्रभाव पाडू शकतात. तुमच्या विचारांचा परिणाम स्वतःवर, वातावरणावर, इतर व्यक्तींवर आणि स्वतःच्या जीवनावरती होत असतो. तुमच्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही खूपदा अनुभवलेलं असेल, कदाचित तुमच्यापैकी अनेकांना योगायोग असं वाटतो, पण कित्येक वेळेला तुम्ही असं विचार करता की चला आज या मित्राला फोन करावा. तुम्ही फोन हातात घेतात आणि नेमकं त्यावेळेला त्याचा कॉल येतो. होतं की नाही? कितीतरी वेळेला असं होतं. कारण दोन लोक जर विचारांनी, मनानी जर जोडलेले असतील तर आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता येतात. माग आपल्या वनामध्ये एक लहान मुलगी आली होती आणि त्या लहान मुलीला खेळताना लागलं, ती जोरात ओरडली आई ग. ही घटना घडून गेली आणि 10व्या मिनिटाला मला तिच्या आईचा फोन. ती आई मला म्हणायला लागली, माऊलीजी माझी मुलगी तर ठीक आहे ना, मी छान दुकानात बसलेले होते, आनंदात होते, अचानक माझं हृदय भरून आलं, मला रडावं असं वाटतंय, मला करमतच नाहीये. बघा, त्या ताईंनी जो फोन केला होता, त्यांचं गाव होतं आपल्या चैतन्यवनापासून 100 किलोमीटर दूर. फोन केला नाही, कुणी सांगितलं नाही, पण 100 किलोमीटर दूर असलेल्या आईला हे कसं कळालं की मुलीला काहीतरी झालेलं आहे. कारण ती मुलगी आई ग हे हृदयापासून बोलली होती. तुमचे विचार स्वतःवर परिणाम करतात, तुमचे विचार वातावरणावर परिणाम करतात आणि तुमचे विचार इतरांपर्यंत पोहोचवू शकतात. आपलं संपूर्ण जीवन आपल्या विचारांवर आधारलेलं आहे. पण सध्याला जे अनेक जण माझ्याकडे येतात किंवा मानसोपचार तज्ञांकडे जातात, त्यांचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, ते म्हणतात माऊलीजी खूप नकारात्मक विचार येत आहे. तो बघा, विचार परिणाम करतात, नकारात्मक विचार जास्त आहे म्हणून अनेक लोकांना मानसोपचार तज्ञाकडे जावं लागतं, काउन्सिलिंग करावं लागतं, शेकडो मोटिवेशनल व्हिडिओज ऐकतात, गोळ्या घेतात, तरी देखील त्यांच्या मनात सारखे नकारात्मकच विचार येतात. जर याच विचारांना आपण सकारात्मक करू शकलो तर, जर याच विचारांना जर आपण पॉझिटिव्ह करू शकलो तर जीवन किती बदलून जाईल. मग हे नकारात्मक विचारांकडनं सकारात्मक विचार कसे निर्माण करायचे? फार सोपं आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघायला पाहिजे की विचार निर्माण कुठून होतात. कुठून होतात? इंद्रियांकडनं जी सूचना आपल्या मनाला मिळते त्यातून विचार निर्माण होतात. तमाशामध्ये परमेश्वराचा विचार येणार नाही आणि मंदिरामध्ये तमाशाचा विचार येणार नाही. दारू पिणाऱ्या मित्रांसोबतच राहत राहिलं, जात राहिलं तर तिथे निर्व्यसनी फार लोक फार काळ राहू शकत नाही. आणि सत्संगी लोकांसोबत राहिलं तर व्यसन आपोआप सुटू शकतं. म्हणजे काय? इंद्रियांकडनं तुम्ही जे पाहता, जे ऐकता, आपण हे पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे की आपलं जवळपास 90 ते 95% ज्ञान आपल्याला डोळ्यांनी आणि कानांनी मिळतं. मग ज्या वातावरणात आपण राहतो तसे आपले विचार होतात. मग पहिल्यांदा वातावरणाला बदला. घरातच बसून राहायचं, टीव्हीच बघत राहायचं, कामच करायचं नाही आणि सतत पुन्हा म्हणायचं नकारात्मक विचार येतात, काय येणार नाही. अगोदर कुठल्या तरी चांगल्या सत्संगाशी जोडल्या जा, आपलं ज्ञानयोगाचं शिबिर करा, सत्संगी सकारात्मक पॉझिटिव्ह मित्रांसोबत राहा. आणि नकारात्मक विचार हा येऊ लागला की लगेच पटकन येस म्हणा, सकारात्मक विचार करा.
त्यासाठी काय काय करू लागेल, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्राणायाम करा. बघा, जसं एखादी गाडी चालण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलची आवश्यकता आहे, तसं फार सोपं आहे, गाडीचं इंधन काय आहे, पेट्रोल किंवा डिझेल. तसं आपलं शरीर आणि मन यांनी बनलेलं आहे. शरीर, मन, बुद्धी, विचार यांनी तयार झालेलं आहे. दिसायला दिसतं फक्त शरीर, पण शरीर आणि मन जर एकत्र आले तर आपोआप सकारात्मक विचार येतात. आणि यासाठी तुमच्या शरीरामध्ये पूर्ण प्राणशक्ती पाहिजे, प्राणशक्तीचा साठा पाहिजे. प्राणशक्ती कमी झाली, प्राणवायू कमी झाला की शरीर सुद्धा वीक होतं आणि नकारात्मक विचार आपोआप यायला लागतो. एक ताजं फळ आणि एक 10 दिवसापूर्वी तोडलेलं फळ, साहजिकच कोणतं घ्यावंसं वाटेल? ताजं, कारण त्यात प्राणशक्ती. तसं आपल्या शरीरामध्ये ज्या अब्जावधी पेशी आहेत, त्या पेशींचं खाद्य, त्यांचं इंधन काय? 2 गोष्टी, एक प्राणवायू आणि दुसरं प्राणशक्ती. मग आपल्या फुफ्फुसामध्ये 1000 सूक्ष्म छिद्र आहेत. सध्याला तुम्ही हसत नाही, रडत नाही, नाचत नाही, गात नाही, ओरडत नाही, डोंगर चढत नाही, अशा निसर्गरम्य जागी जात नाहीत. त्यामुळे काय झालं, फुफ्फुसाच्या क्षमतेपैकी फक्त 15% क्षमता वापरल्या जाते. म्हणजे 15% प्राणशक्ती प्राणवायू फुफ्फुसांमधून त्या रक्तात येतो, रक्तातून तो पेशींमध्ये जातो. पण जर तुम्ही प्राणायाम केले, संपूर्ण श्वास घेतला, सावकाश श्वास घेतला, एका प्रमाणामध्ये श्वास घेतला, त्या मुद्रांसहित जर आपल्या ज्ञानयोगात येऊन प्राणायाम शिकले, तर त्यामुळे 100% फुफ्फुसाची क्षमता वापरल्या जाते. आणि त्यामुळे तो 100% ऑक्सिजन प्लस प्राणशक्ती रक्तामधून पेशींमध्ये जातो. आणि दिवसभर आपोआपच एकदम छान वाटतं, तरतरीत वाटतं, उत्साही वाटतं. आणि मन उत्साहित झालं, मन उल्लासित झालं, की सकारात्मक विचार आपोआप येतात. हे अगोदर करून बघा. हा सत्संग सुद्धा जर तुम्ही नकारात्मकतेने ऐकला तर माझं बोलणं तुम्हाला खोटं वाटेल. तुम्ही करून सुद्धा बघणार नाही, असं कधी असतं का असं म्हणता. हे करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणजे पहिली गोष्ट आहे प्राणायाम, दुसरी गोष्ट आहे ध्यान. ध्यान म्हणजे काय? तर ध्यानाचा अर्थ आहे आपल्या शरीर मनाला एकत्र करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं साधं सोपं टेक्निक. आपल्या याच माऊलीजी दुसाने या चॅनलवरती ध्यान कसे करावे असा एक व्हिडिओ आहे. बस तो लावायचा, डोळे बंद करून 15 मिनिटं बसायचं, आपोआप विचार शांत होतात. कुठेतरी डोळे बंद करून शांत पाहायला पाहिजे ना स्वतःला. पाणी जर शांत करायचं असेल तर काय करावं लागतं? स्थिर ठेवावं लागतं. तसं शरीर मन स्थिर झालं, एकत्र झालं की विचार सकारात्मक येतो. नंबर 3, चांगल्या वातावरणात राहा. निदान आठवड्यातून 1 वेळा डोंगरावरती जा. बघा हा एवढा सुंदर निसर्ग आहे, इतकं छान पाणी पडलेलं आहे, इतकं छान हिरवागार डोंगर आहे, छान वारं अंगाला स्पर्श करून जात आहे. अरे या वातावरणात नकारात्मक विचार करायचे म्हटले तरी सुद्धा करू शकत नाही. त्यानंतर पुढची गोष्ट सगळ्यात महत्वाची, ती म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवा की होय मीच याच्यातून बाहेर काढणार आहे. सारखं नकारात्मक गोष्टी बोलू नका, तुम्हीच विचार करा ना. तुम्ही जे कोणी दिसेल त्या प्रत्येकाला काय सांगतात? माझ्या मनात नकारात्मक विचार येतात, नकारात्मक विचार येतात, नकारात्मक विचार येतात. अरे त्याच्या ऐवजी तुम्ही प्रत्येकाला सांगा मी सकारात्मक आहे. स्वयं सूचना द्या, सकारात्मक बोला. तुमच्या बोलण्याचा परिणाम खूप मोठा होत असतो. एखादा व्यक्ती तुम्हाला कोणी शिव्या देत नाही, नुसतं टोचून बोलतो तरी मनाला लागतं. आणि एखाद्या वेळेला तुम्हाला छान म्हटलं कोणीतरी, आज खूप सुंदर दिसतोय, तर छान वाटतं. शब्दांचा परिणाम होतो. शब्द हे शस्त्र आहेत. सकारात्मक शब्द सकारात्मकता निर्माण करतात. आणि सगळ्यात छोटी छोटासा प्रयोग करून बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि हा प्रयोग जर केला ना तर दिवसभर सकारात्मकच विचार येतील. काय करायचं? सकाळी उठतानाच, म्हणजे ब्रश वगैरे करून झाल्याच्या नंतर नाही, तुम्ही जसे बेडवरती आहात, बेड मधून तुम्ही उठताना डोळे उघडतानाच तुम्ही कसं उठायचं? खळखळून हसून उठायचं. उठतानाच असं खळखळून 5 मिनिटं हसा आणि मग उठा. हसणं आणि शक्ती ही एकाच नाण्याच्या 2 बाजू. हसून स्वागत करा. का हसून स्वागत करायचं? अरे साधी सोपी गोष्ट आहे. दिवसाचा पहिला विचार, उठतानाचा पहिला विचार दिवसभर आपल्या डोक्यामध्ये चालू असतो आणि रात्रीचा शेवटचा विचार रात्रभर आपल्या डोक्यात सुरू असतो. मग स्वप्न आपल्याला पडतात. बघा सकाळची दिवसाची सुरुवातच किती सुंदर आहे. बघा सूर्यनारायण आलेत, बघा वारं एकदम छान आहे, पशुपक्षी गीत गात आहे. अरे साधी गोष्ट आहे.
जर तुम्ही पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये जाऊन बसलात, कुठे पोहोचणार तुम्ही सगळ्यात शेवटी सांगा पुण्याला, असं होईल का की परभणीच्या गाडीत जाऊन बसले नाशिकला पोहोचले? नाही होऊ शकत. हे तात्पर्य काय, ज्या गाडीत आपण पहिलं पाऊल टाकतो त्याच दिशेने आपला प्रवास होतो, बरोबर आहे? त्याच गावाला आपण पोहोचतो, हे बरोबर आहे. मग सकाळची जीवनाची गाडी आपली सुरू झाली उठल्याच्या नंतर. कुठल्या गाडीत पहिलं पाऊल टाकलं पाहिजे? आनंदाच्या, हसण्याच्या, उत्साहाच्या, कृतज्ञतेच्या. तुम्ही उठताना कसं उठतात बघितलं? काय उठायचं, तेच घर, तोच जॉब, तीच नोकरी, तेच घर, तीच बायको, तेच लोक. आणि मग उठताना आळस करत, चिंता करत, कंटाळा करत जर आपण उठलो, चार चारदा अलाराम वाजतोय, पुन्हा तो स्नूज करतोय, कंटाळा करतोय, मला सांगा आळसाच्या, तणावाच्या, टेन्शनच्या, रागाच्या, चिडचिडीच्या बसमध्ये पहिलं पाऊल टाकलं बोला, तुम्ही कुठे पोहोचणार आहे? त्याच गावाला. आणि हे मी 20 वर्षापासून करतोय, मी तेच बोलतो जे मी करतोय. जपानमध्ये झेन लोक आहेत, अमेरिकेत हुंजा लोक आहेत, त्यांचं सरासरी आयुष्यमान 100 वर्ष आहे. आणि या 100 वर्षात ते कधी आजारी देखील पडत नाही, का बरं? कारण ते सकाळी उठताना खळखळून उठून हसतात आणि रात्री झोपण्यापूर्वी खळखळून हसतात आणि मग झोपतात. अरे निद्रानाशाचा विकार सुद्धा तुम्हाला होणार नाही, कारण खळखळून हसायला लागले की विचार थांबतात, विचार थांबले की झोप शांत लागते. असं असतं का, विचार करू नका. हसा, हसणं हे सगळ्यात मोठं औषध आहे. खळखळून हसून दिवसाचं स्वागत करायचं, संपूर्ण दिवस आपोआप चांगला जातो आणि दिवसभर विचार सकारात्मकच येत राहतात. आणि हे सगळं अनुभवण्यासाठी आपलं ज्ञानयोगाचं सुंदर असं शिबिर करा, फक्त 6 दिवस. तुम्ही सर्वांसाठी जगलेत आजपर्यंत, आईसाठी, बापासाठी, नवऱ्यासाठी, बायकोसाठी, जॉबसाठी, घरासाठी, पैशासाठी, 4-6 दिवस तुम्ही स्वतःसाठी काढले. कधी झाले? स्वतःचा श्वास, हा मंद वाहणारा वारा जो अंगाला स्पर्श करून जातो आणि भरभरून प्रेरणा आणि उत्साह देतो, स्वतःच्या मनातले विचार, मी कोण आहे, मनात उडणारे तरंग, कधी पाहिलं का यांना, कधी दिलाय का वेळ? ज्ञानयोग ध्यान शिबिर करणं म्हणजे योग ध्यान प्राणायाम करणं नाही, नुसतं स्वतःचीच स्वतःला भेट होणं आणि स्वतःला एका नवीन प्रेरणादायी चष्म्यातून बघणं. खूप काही सांगण्यासारखं आहे, पण अगोदर हे करा, हसून, खळखळून हसून सुरुवात करा. हसणं हे औषध आहे. अरे साधी गोष्ट आहे, तुम्ही बसले कंटाळा करत, तुमच्या लक्षातच नाही की आज भारत आणि पाकिस्तानची मॅच, शेवटचा बॉल भारताला जिंकण्याकरता 6 रन पाहिजे, तुम्ही आपल्या कंटाळ्याने बसलेले, कोहली बॅटिंग करतोय आणि डायरेक्टली तो 6 रन मारतो आणि भारताला जिंकून देतो. तुम्ही किती कंटाळा आलेला असेल तरी सुद्धा काय, नाचणार की नाही नाचणार, ओरडत आल की नाही ओरडणार, का बरं? भारत जिंकला, आनंद झाला, हसायला लागले आणि हसायला लागले शरीरात ऊर्जा आली. हसणं आणि ऊर्जा ही एकच आहे. बस आनंदाने सुरुवात करा. खाली मोबाईल नंबर दिलेले आहेत, कॉल करा त्याच्यावरती. शिबिरासाठी या दर महिन्याला आपले शिबिर होत असतात. हा व्हिडिओ अगोदर ऐका, सकारात्मकतेने ऐका, लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, कॉमेंट करा खाली, यस मी अशी सुरुवात करणार आहे हसून, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. जय गुरुदेव.